जोडधंदा आम्हाने दिला, डुकरं पळायला लावली, कोंबड्या पळायला लावल्या, गायी पळायला लावल्या, आणि बाकीच्यांना पाचवा येतो ना आयोग, सहावा येतो ना आयोग, सातवा येतो ना आयोग, त्याला नाही सांगितलं तिजोरीत खडखडाट आहे, तू भी दोन चार गायी घे, तुझी भी बायको मसर राखी, तुम्ही भी धारा काढा, दूध विका, त्याला सांगितलं नाही। त्यांना दोन दोन लाख पगार, तीन तीन लाख पगार, आमचा बा 18 तास काम करतोय, आणि हे इकडं 45 मिनिटं कोण शिकवत या, कोण 7 तास काम करतं या, आणि ह्यांना उन्हाळ्याची सुट्टी, काम सवलीत सुट्टी उन्हाळ्याची, काय धंदा चाललाय राव? मजा गेलंय मला सांगा। आमाने दादा सुट्टी बिट्टी काय भानगड नाही, उन्हाळा नाही, नाताळा नाही, काय सुद्धा नाही, गांधी जयंती नाही, सुभाषबाबू जयंती नाही, आमची जयंतीच नाही। म्हणजे एका बाजूला बघितलं सगळ्यांची मजा, अगदी निंबाळकर साहेब आहेत आमदार खासदार सगळ्यांची मजा आहे, 2 लाख 3 लाख तोंड भी विमान फुकट, रेल्वे फुकट, डीएसटी फुकट, हायगाईज करायची नाही। आम्हाने काय नाही, आम्हाने काय म्हणते ती 65 वर्ष झाली की म्हाताऱ्याला अर्ध तिकीट, म्हणजे त्या म्हातारं घरात बसायची आहे, म्हणजे त्याला पोरग कोपरकडे हाणतोय बाजारला जा म्हणतोय। का तर अर्ध तिकीट आहे, ती भी म्हातारा चढताना इष्टीत न पडतय, खुबा मोडतय, अर्धा एकर विकायला लावतोय या। काय मजा चालली या। आणि पुन्हा सगळं आम्हाने, अगदी आमच्या मुलांना कोण घुगऱ्या देतय शाळेत, अवा आमची माई सुपानं दान वाढते लंगा गोसावी घरात आला तर, आणि त्याच्या हातात घुगऱ्या देताय तुम्ही वाटी, आणि आम्ही बी वाटी देतोया बारक्यापणी, त्याच्या हातात कटोरा आल्यावर मोठं झाल्यावर मोठी कायलच घेतोय भीक मागायला। आम्हाने भीक नको आहे, आम्हाने आमच्या हक्काचा हवाय भिक, आम्हाने भिकेची गरज नाही, कारण शेतकरी हा खऱ्या अर्थानं या जगाचा पोशिंदा आहे, या देशाचा पोशिंदा आहे, त्याला फक्त सन्मान। आम्हाला भिकेच्या योजनेची काही गरज नाही, पण परिस्थिती अशी अवस्था झालेली आहे की आज मला आनंद वाटतोय की सगळ्यांना शेतकऱ्यांची दया येते, पण त्याचा कांदा 40 रुपये किलो झाला की मोर्चेच मोर्चे मोर्चेच मोर्चे, तर टीव्हीला बी बातम्या, डोळ्यात पाणी आलं, अरे 40 रुपये कांदा झाला, खाऊ नका ना, टमाटो खावा, बटाटो खावा, गाजर खावा, बर कांदा म्हणजे काय आट्टम बांबा आहे का, 2-4 महिने थांबा की जरा, बर लईच खाऊ वाटत असला तर स्वस्ताईच्या काळात ज्यूस करून पियत बसा। म्हणजे सिनेमाचं तिकीट मल्टीप्लेक्स टाकीमध्ये 500 रुपयाचं घेत होती, आणि कांदा 40 रुपये झाला की म्हणते ती बजेट कोलमाटलं, काय कोलमाडते? म्हणजे इकडे शेतकरी कोलमाडला या, त्याच्याकडे कोण बघायलाच तयार नाही, वळून सुद्धा कोण बघत। बर आमची अवस्था काय वाईट आहे, लेकरा बाळांना चांगलं शिक्षण नाही, आमच्या अंगावर धडूत कपडा नाही, आमच्या घरात हातरून पांघरून चांगलं नाही, आज